महाराष्ट्रात महाविकास आघाडीची महायुतीला धोबी पछाड, आतापर्यंत महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 30 जागा. यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी, 13 जागा जिंकत काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष. एनडीएचं बहुमत डळमळीत टेकूवर, ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा दारुण पराभव, लोकशाहीचा हुकुमशाही आणि झुंडशाहीवर विजय, सामनाच्या अग्रलेखातनं टीका. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं, आजच्या दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती. पुन्हा एकदा देशातील जनतेचं एनडीएला बहुमत, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, लोकसभा निकालावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. देशात भाजपला बहुमत नाही, देशाच्या जनतेनं मोदींना नाकारलंय, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत यांची मागणी. इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. उत्तर पश्चिम मुंबईतनं शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वाईकर विजयी घोषित, अमोल किर्तीकरांचा पराभव, किर्तीकर निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये अमोल किर्तीकरांच्या विरोधात लागलेल्या निकालाला चॅलेंज करणार, पत्रकार परिषदेतनं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेना उमेदवार राहुल शेवाळेंना मात देत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा विजय, तर काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील पराभूत. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्या विजयाची हॅट्रिक, महायुतीच्या यामिनी जाधव यांचा पराभव. मोदींचा नाही तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो लावून जिंकलो, विजयानंतर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातनं ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांचा विजय, भाजपचे मिहिर कोटेचा यांचा पराभव. मुंबई उत्तर मध्यमध्ये उज्ज्वल निकम आणि वर्ष गायकवाड यांच्यात काटेकी टक्कर, भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना पराभूत करत काँग्रेसच्या उमेदवार वर्ष गायकवाड विजयी. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात लोकसभेच्या विजयानंतर जल्लोष, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाई शिवसेनेची बाजी, श्रीकांत शिंदेंची विजयी हॅट्रिक. श्रीकांत शिंदेंच्या विजयानंतर डोंबिवलीमध्ये जल्लोष, विजय मिरवणुकीमध्ये मातोश्री लता शिंदेंनी ठरला ठेका. भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव, शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे विजयी. ठाण्यामध्ये शिंदे गटाचंच वर्चस्व, नरेश म्हस्केंचा विजय, राजन विचारे पराभूत. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर नवी मुंबईतही जल्लोष, नवी मुंबईच्या नेरूळमध्ये महायुतीकडनं बेंजो वाजवून आनंद साजरा. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा विजय, ठाकरे गटाच्या अनंत गीतेनं धक्का. रायगडच्या कोलाड परिसरात विजयी उमेदवार सुनील तटकरेंचं हजारो कार्यकर्त्यांकडनं जंगी स्वागत. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच्या नारायण राणेंचा 47,858 मतांनी जोरदार विजय, विनायक राऊत यांचा पराभव. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंच्या विजयानंतर राणे कुटुंबियांना अश्रुअनावर, निलेश राणे, नितेश राणे, नीलम राणे हजारो कार्यकर्त्यांसमोर भाऊक. पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा विजयी, पेढे भरवून आनंदोत्सव साजरा, यावेळी रवींद्र चव्हाणांची उपस्थिती.
बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे 7,000 मतांनी पराभूत. जालन्यामध्ये भाजपचा 35 वर्ष जुना गट ढासळला. 5 टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव. 90,000 अधिक मतांनी काँग्रेसचे कल्याण काळे विजयी. सलग 2 टर्म भाजपची सत्ता असलेल्या लातूर मतदारसंघात काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंचा विजय, भाजपचे सुधाकर शृंगारे पराभूत. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडी विजयी, ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांचा विजय, तर शिवसेनेचे बाबूराव कदम पराभूत. छत्रपती संभाजीनगरमधनं शिवसेनेचे संदीपान भुबरे विजयी, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव. परभणी लोकसभा मतदारसंघातनं रासपच्या महादेव जानकरांचा 1,41,000 मतांनी पराभव, संजय जाधव विजयी. परभणी लोकसभेमध्ये 100 कोटींची उलाढाल करूनही काही उपयोग झाला नाही. ठाकरे गटाचे विजयी उमेदवार संजय जाधव यांचा जानकरांना आणि भाजप लटवला. नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना पराभवाचा धक्का, काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांचा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं विजय, राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा पराभव. बारामतीमध्ये नणंद भाऊजाईच्या लढाईमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, सुनेत्रा पवार पराभूत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीत खासदार सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोष. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यावेळेला उपस्थित होते. इंदापुरातील सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर उतरवले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर हे बॅनर्स खाली काढले गेले. मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी फडकावली विजयी पताका, ठाकरे गटाचे संजोग वाघरे पराभूत. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमोल कोल्हेंचा भरघोस मतांनी विजय, आढळराव पाटील पराभूत. कार्यकर्त्यांनो अपयशानं खचून जाऊ नका, नव्या उत्साहानं कामाला लागा. सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार एकटे राहणार, 10 ते 12 जण भाजपसोबत आणि उर्वरित आमदार आमच्यासोबत येतील, आमदार रोहित पवारांचं विधान. सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा जोरदार विजय. प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर माजी आमदार नरसय्या आडम यांचा जल्लोष. लोकसभेच्या निवडणुकीत माकपा आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.